महाराष्ट्रात MBA आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत CET सेलकडून वाढवण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत MBAची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 1 महिन्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे विविध कारणास्तव प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा युती सरकारमार्फत मिळालाय. यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. संस्थात्मक स्तरावर कॅप थेअरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष MBA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबवली जाणार आहे. महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत.